हरिओम, मैं लक्ष्मण सिंह दाभोलकर, मानवाड उपासना केंद्र बापुडे। मी 2006 पासून येतो आहे। बापूंच्याकडे आल्यापासून असे लहान मोठे बरेच अनुभव आले मला। त्यातलाच एक 2019 चा मी लॉकडाऊनमधनं मला आलेला अनुभव मी सांगतो आहे। कोरोना काळात लॉकडाऊन पडले होते आणि गावातले काही बरेच लोक कोल्हापूरला बाहेर ठिकाणी कामासाठी गेले होते। ते लॉकडाऊनच्या काळात लॉकडाऊन पडल्यामुळे काम बंद झाल्यामुळे गावाकडे आले। 2017 ला ग्रामपंचायतचं इलेक्शन मतदान होते। आम्ही मतदान न केल्याच्या रागातनं त्या लोकांनी आमच्या शेतामध्ये अतिक्रमण केले, वादविवाद वाढत गेले। कंप्लेंट झाल्या, तक्रारी झाल्या, बऱ्याच तक्रारी केल्या आम्ही, केल्या त्यांनी, केल्या। काही कारण नसताना आमची वडिलोपार्जित शेतजमीन होती। आजोबा जवळपास 1930 पासून आमच्या सातबारा होता नावावरती, आणि त्यातच एक सरकारी क्षेत्र शिल्लक होतं त्या सातबाऱ्यामध्ये। त्या लोकांनी राजकारणात मतदान न दिल्याचा डाव काढून अतिक्रमण करून घुसखोरी करून आमच्या त्रास द्यायचं चालू केलं। कुठे झाडे तोडून नाचण्याचं, पीक नांगर, गवत काप असे प्रकार त्यांनी चालू केले। मला भरपूर त्रास झाला, मनस्ताप जोरात व्हायला लागला। मला वाटलं, तर मला वाटायचं की आता ह्यातून मला कोण सोडणार। बापूंच्याकडे माझी श्रद्धा चांगली होती आणि मी मुंबईला सीसीसी मेंबर आपले अमित सिंह कातवनकरांनी सनी सिंह नारखेडे यांना फोन केल्यावरती त्यांना सांगितलं की असं असं मला त्रास व्हायला लागला, जरा दादांना विचारा तुम्ही आणि मला सांगा काय करायला पाहिजे। त्यांनी 1-2 दिवसांनी सांगतो म्हणून सांगितलं आणि त्यांनी दादांची भेट घेऊन दादांना त्या माझी परिस्थिती सांगितली आणि दादांनी सांगितलं की तुम्ही शिवगंगा गौरी गदास्तोत्र आणि अष्टोत्तर नामावलीचे पठण करा। ते मी पठण चालू केल्यानंतर माझा थोडा थोडा त्रास कमी झाला, पण जेवढ्या कंप्लीट झाल्या, 10 ते 12 कंप्लीट झाल्या, त्या तारखा चालू झाल्या गा माझ्या विरोधात। म्हणजे आमचं एकच आम्ही कुटुंब आहे आणि सगळा, म्हणजे मला वाटते 15 ते 20 घरातली लोक, एवढ्या कुटुंबातली लोक माझ्या विरोधात होते आणि भरपूर अशी दशेत माझ्या होती की इतका मोठा अन्याय मला वाटायचं की मला हे आता पेलणार नाही किंवा ह्यातून माझी सुटका होणार नाही असं मला वाटायचं। पण जेवढ्या स्पीडनं ती वादळं आली तेवढ्या स्पीडने बापू भक्तीत असल्यामुळे निघून गेली। मला त्याची झळ झळ लागून राहिली नाही मला आणि मला माझ्या आता तहसीलदारने निकाल सुद्धा आमच्या सरकार दिला। मी सरकारी त्या क्षेत्राची मोजणी केली होती पण त्यांच्या डोक्यात इतकंच की मला मतदान या ह्याच्यामध्ये दिलं नसल्यामुळं या डोक्यात राग धरून त्याने ते माझ्यावरती असा अन्याय माजवाय आणि हे मला बापूंच्या ह्याच्याकडे असल्यामुळे मला माझा त्रास तो थांबला, नाही तर मला शक्य नव्हतं की हे बाबा एवढ्यापर्यंत माझं मी त्यांच्यात टिकून राहील किंवा मी त्यांच्यात टीक मारेल किंवा मी बाबा त्यात तरणार नाही असं मला वाटतच नव्हतं की मी ह्यात तरून जाईल ते। पण बापूंच्या ह्या महासंघात असल्यामुळे मला काही त्याचा आता त्याचा अजिबात मला त्रास नाही। तहसीलदारांनी निकाल दिला आणि कोर्टात सुद्धा चालू आहे, पण आता ते लोक इतका त्रास देतात त्यातला आता 95% त्रास माझा कमी झाला, 5% आहे तो। मला आशा आहे की मोठ्याच्या कृपाशीर्वादाने आणि बापूंच्या कृपाशीर्वादाने तोही माझा 100% त्रास कमी होणार असं माझी इच्छा आहे आणि इतकं मला सांगावं वाटते की बापूंच्या आता एकच माझी अपेक्षा आहे की बापूंनी मला आपल्या सेवेत असंच घट्ट चरणाशी पकडून ठेवावं आणि हेच दान देखा देवा मला तुझा विसर न व्हावा अशी मी प्रार्थना बापूंच्या आणि चंडिका मातेच्या आईच्या चरणी करतो। इतके मला सांगावं असं वाटतं। हरिओम श्रीराम।